Cuando era chico, allí bastante útil. Aquí va a ser hasta si ya pensaré cuando aquí. Antes que me ज्या महाविद्यालयात मी शिकलो, उदयनवादच्या कॉलेज ऑफ कॉमर्स, आणि त्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या माजी विद्यार्थ्यांची कधी कधी वार्षिक बैठक असायची. त्या बैठकीमध्ये गिरीजबाबत अवधून असायचे, कारण तेही माजी विद्यार्थी होते. आणि आम्हा लोकांच्यापेक्षा एका वेगळ्या विचारसरणीचे काम करतात याची माहिती होती, त्यामुळे थोडं थोडं जाणून करणं लक्ष असायचं. तुझ्यामध्ये टेल्को ही अतिशय महत्त्वाची कंपनी, आणि त्या टेल्कोमध्ये गिरीजबाबत काम करत असत. एक काळ असा होता की अतिशय उत्तम चालणारी ही कंपनी, अतिशय उत्तम वेतन देणारी ही कंपनी, आणि त्या ठिकाणी संप झाला. एक केरळमधला तरुण माणूस आला आणि त्याने त्याचं नेतृत्व केलं, आणि एका टोकाला जाण्याच्या संबंधीचं काम केलं. जर फार 40 दिवसांपेक्षा अधिक कालखंड टेल्कोमध्ये संपलं, वाटाघाटी केल्या, पण नेतृत्व चमत्कारिक होतं, आणि ते नेतृत्व चमत्कारिक असल्यामुळे मार्ग निघाला ना, त्या लोकांनी शनिवारवाड्यावर जाऊन निदर्शनं करायचा निर्णय घेतला, आणि रात्री मुक्कामाला तिथे राहायची भूमिका घेतली. शासन चालवताना समंजस होणार हा दाखवा लागतो, पण ज्या वेळेला समंजस होण्याचा यत्न तिथे उपयोग नाही आणि त्याचे दुष्परिणाम समाजावर होतील या निष्कर्षाशी आपण वाटतो, त्यावर थोडस कठीण आणि कठोर भूमिका ही घ्यावी लागते. आणि मला आठवत आहे की टेल्कोचे कामगार शनिवारवाड्यावर रात्री मुक्कामला होते, आणि पोलीस दल एकत्र केलं 2-3 दिव्यातलं, रातोरात सगळ्यांना अटक केली, कोणाला सावंतवाडीला पाठवलं, कोणाला रत्नागिरीला पाठवलं, कोणाला आणखीन काही ठिकाणी पाठवलं, आणि कामगारांच्या लक्षामध्ये आलं की चुकीच्या नेतृत्वाखाली आपण जर वागलो तर त्याचे दुष्परिणाम होतात, आणि तिथं योग्य मार्ग योग्य सल्ला चौकशीच्या बाहेर कधी कामगारांचं जायचं नाही या प्रकारची भूमिका मानणारे जे थोडे कामगारांच्यामध्ये सहकारी होते त्याच्यामध्ये गिरीज वापरत होते. नंतर मी दुरून पाहत होतो, कारण पुणे शहरामध्ये माझा थोडासा संपर्क कमी असायचा, म्हणजे ग्रामीणमध्ये अधिक असायचा.
पण महानगरपालिका तिथे काय चालले काम याची माहिती घेत असे. आणि त्या महानगरपालिकेमध्ये ज्याचा उल्लेख या ठिकाणी अंकुश काकडेंनी केला, एक तरुण तीन चार चांगल्या सदस्यांचा एक ग्रुप झाला आणि नागरी प्रश्नाच्यासाठी पक्ष कुठलाही असलं पुण्याच्या भवितव्याच्यासाठी आपण एकत्रित भूमिका घेतली पाहिजे अशा प्रकारचं चित्र त्यांनी या ठिकाणी मांडलं. पण त्याच्यामध्ये गिरीश वापरत होते, अंकुश काकडे होते आणि बाकीचे त्यांचे सहकारी होते. आमच्यामध्ये चर्चा व्हायची की पक्षाची गाईड द्यायने त्याच्याही बाहेर कधी कधी ही जातील का काहीशी शंका असायची. पण यांची मैत्री होती, पण ती मैत्री त्यांनी अखंडपणे ठेवली. पण पक्षाच्या सूचना याच्याशी कधी तरतूद केली नाही हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. महानगरपालिकेमध्ये काही वर्ष काढले, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आले, नंतर मंत्री झाले, सिव्हिल सप्लाय खात्याचे केंद्र पातळीवरचे खातं माझ्याकडे होतं. आणि त्यामुळे हे काम हातामध्ये आल्याच्या नंतर मला विचार आले आणि काही प्रश्नाच्या संबंधीचं मार्गदर्शन करा असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये पक्ष कुठलं आहे, सरकार कुठलं आहे याचा विचार न करता सर्वसामान्य लोकांच्यासाठी प्रशासनाची जी जबाबदारी आपल्यावर पडलेली आहे त्या जबाबदारीशी आणि सामान्य माणसाची बांधिलकी ही आपण जपून केली पाहिजे. आणि त्यासाठी ज्यांच्याकडून काही माहिती मिळेल, उपयुक्तता असेल, त्यांच्याशी आपण सुसंवाद ठेवायला कधी कमीपणा ठेवता कामा नये हे सूत्र त्यांनी त्या काळात घेतलेलं मी पाहिजे. नंतरच्या काळामध्ये अलीकडं ते संसदेमध्ये आले. मला वाटतं पब्लिक अकाउंट कमिटीचं चेअरमन पद हे त्यांच्याकडे होतं आणि अत्यंत महत्त्वाची कमिटी असते. PAC याचा अर्थ केंद्र सरकारमधल्या कुठल्याही खात्याच्या कोणत्याही सचिवाला कोणत्याही विषयाच्या संबंधीचं समन्स करायचा अधिकार PAC असतो. आणि ते काम त्यांच्याकडे होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी वार्ताजी लक्ष घातलं होतं. कधी कधी आम्हाला लोकांशी त्याबद्दलची ते चर्चासुद्धा करत असत. PAC काम करत असताना त्यांनी संसदेतल्या कर्मचाऱ्यांशी संबंध चांगले ठेवले. एक दिवशी मी सभागृहात जात असताना वापरत काही गोष्टी खाण्याच्या त्या तिथल्या कर्मचाऱ्यांना देत होते. म्हणजे काय गिरीश काय आणलं बघितलं तर तिथं यांच्या दुकानातली ती खापं वाकडवली ती वाकडवली त्या ठिकाणी आणून ते देत होते. आणि मला कर्मचारी सांगत होते की हे करणार असेल की सेशन संपल्याच्या नंतर पहिल्यांदा पुन्हा येतात, ते येताना मोकळ्या हाताने कधी येत नाहीत, आम्हाला काहीतरी पुण्याचं भरवतात आणि ते अतिशय चांगलं असतं. म्हणजे त्या शेवटच्या कर्मचाऱ्याकडेसुद्धा लक्ष देण्याची त्यांची भूमिका होती. आणि कधी कधी माझ्याकडे त्यांचं येणं असेल आणि पुण्याच्या पुणे जिल्ह्याच्या आणि प्रसंगी वाहत असतात काही प्रश्नाच्या संबंधी चर्चा करणं त्यातनं कसा मार्ग काढायचा याबद्दलचा एक विचार ते करत असत. आणि पुण्याच्या प्रश्नाच्या संबंधीची त्यांना अतिव अशा प्रकारची अवस्था होती. पुण्यामध्ये अनेकांच्यावर मी काम केलं. मला आठवतं आहे की मला आता यंदाच्या वर्षी विधानसभा, राज्यसभा आणि लोकसभेमध्ये जाऊन 56 वर्ष पूर्ण होतात. त्याच्यात एक दिवसाची सुट्टी नाही. आणि या 56 वर्षामध्ये अनेकांच्या समेत काम करण्याची संधी मला मिळाली. मोहन धारिया होते, विठ्ठलराव गाडगीळ होते, अण्णा जोशी होते, विठ्ठल तुफे होते, सुरेश कलवाजी होते, रामबाब मालगी होते. पण रामबाब इथं नाही, ठाण्यात नाव लिहिले होते.
घडून पण आम्हा लोकांच्या संबंधी आणि विशेषतः सोन्याच्या संबंधी त्यांना आस्था खूप होती. या सगळ्यांच्या मालिकेमध्ये गिरीश बापसांचा उल्लेखसुद्धा आकर्षण करावं लागेल, कारण हे सगळ्यांची जी नावमालिका मी आत्ता वाचली त्यांचं एक कर्तृत्व होतं, त्यांचं एक स्थान होतं. या स्थानाच्या संबंधी यत्किंचितसुद्धा कमतरता गिरीश बापसांनी कधी दाखवली नाही. विनम्रता असेल, कदाचित वरे जाऊन असेल, पण कामाच्या संबंधी, कर्तृत्वाच्या संबंधी, संसदीय जबाबदारी पार पाडण्याच्या संबंधी आपण कुठं कमी आहोत असं चित्र कधी गिरीश बापसांनी हे वाचून दिलेलं नव्हतं. अनेकांनी सांगितलं त्यांचं वैशिष्ट्य चांगले मित्र धोरणाचे राजकारणामध्ये लोकांचा संवाद असतो की आम्हा सगळ्यांचा संघर्ष असला तर व्यक्तिगत सलोखाच नाही किंवा अतिशय अंतर आहे. मी अनेक उदाहरणं पाहिली. मला आठवतं की मी विजयमंडळामध्ये पहिल्यांदा गेलो आणि त्याच्यानंतर माझ्या पक्षाने माझ्या काही जबाबदारी संघटनेची चाचणी होती. तेव्हा नुकताच गोवा मुक्त झाला होता आणि गोव्याला निवडणुका घ्यायचं ठरलं होतं. महाराष्ट्र काँग्रेसने वेगळा विचार केला आणि गोव्याला काँग्रेसला आम्ही विरोध करायचा निर्णय घेतला. आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी दयानंद वांडलकर त्यांचे मुख्यमंत्री झाले, त्यांच्या नेतृत्वात काही काम करत आणि त्याच्यात मी एक काम करणार होतो ते निवडणुकीच्यासाठी. निवडणूक संसदीय सरकार आलं, मग महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचं सरकार आलं, त्याच्या विरुद्ध एक जॅक सिक्युरिटा नावाचे विरोधी पक्ष नेता होते आणि अतिशय आक्रमक अशा प्रकारचे ते नेते होते. एक दिवशी मी गोव्याला गेलो बांदोलकरांच्याकडं आणि बांदोलकरांनी सांगितलं गॅलरीमध्ये बस, मी उत्सव की तू येऊ आणि मग आपण बाहेर जाऊया. एक तासभर आम्ही बघितलं की युनायटेड गोवन्स ही सिक्युरिटीची पार्टी आणि महाराष्ट्रवादी गोवन ही बांदोलकरांची पार्टी आणि कुठल्या तरी प्रश्नावरून सभागृहामध्ये मजबूत झाले आणि त्या दोघांचं इतकं भांडण झालं की इतक्या टोकाचं भांडण मी कधी विजयमंडळात पाहिलं नव्हतं. नंतर ते उठले, त्यांनी मला सांगितलं होतं की ते उठले की मी उठायचो. त्याप्रमाणे मी उठून खाली आलो, बांदोलकर उभे होते त्यांच्या गाडीत बसा म्हणून सांगितलं आणि सिक्वेरासुद्धा त्यांच्या गाडीत येऊन बसले आणि गाडी कुठं चालली मला माहीत नव्हतं. गाडी गेली एका जलाशयाच्या ठिकाणी. सिक्वेरा आणि बांदोलकर दोघांनी मासे पकडायचे गळ हे फाळण्यात टाकले आणि अर्ध्या तासात काही वेळाचे मासे घेऊन घरी जाऊन त्याचं भोजन करून एकत्रित जेवण केलं. सांगायचं तात्पर्य असं की सभागृहात एकमेकाच्या अंगावर धावून येणार आणि सभागृहाचं काम संपल्याच्यानंतर एका गाडीत बसून जलाशयात वासे पकडून त्याचा ताव मारण्याचे घरी जाऊन अशा प्रकारचं नेतृत्व अशा प्रकारच्या व्यक्ती या राजकारणात आम्ही अनेक पाहिले. व्यक्तिशः मी स्वतः महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये असताना एक काळ असा होता की आमच्या एक तीन चार लोकांची गती असायची. नितीनजी, त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या पक्षाची स्थिती फार वेगळी असायची. वेगळी याचा अर्थ पक्षाचं काम उत्तम करणार पण कुणाशी संबंध ठेवणार नाही, ते सगळे आपल्या होते. सगळे त्याच्यात बदल झाला प्रमोद वाजन आल्यानंतर. प्रमोद वाजनी पहिल्यांदा भारतीय जनता सेवाचा जनसंघ जनसंघाच्या कार्यकर्त्यांना थोडं आम्हा माणसांच्याच विश्वाची सवय लावली. त्याच्याआधी त्यांचा एक वेगळं सावता सोहळा असा असायचा पण त्याचा परिणाम एक झाला की आमचे काही चांगले निश्चय झाले. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, माझे क्रमांक 2 मंत्री उत्तमराव पाटील होते धुळ्याचे, नागरी विकास मंत्री हर्ष अडवाणी होते,
डॉक्टर बापूसाहेब काळदाते हे जनता पार्टीचे दुसरे आमचे सहकारी होते आणि हा सगळा संच आमचा अत्यंत जीवाभावाचा संच होता. सातत्यानं राजकारणाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या बाहेर अन्य सगळ्या क्षेत्रामध्ये एक कसा सुसंवाद कसा जाईल याची काळजी करणारे हे सगळे लोक होते. आणि तेच तिथं अलीकडच्या काळामध्ये मी पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये ज्याचा उल्लेख या ठिकाणी गॅस म्हणून केला किंवा आणखीन काय केला या सगळ्यांच्यामध्ये ते होतं. मला आनंद वाटायचा की पुणे महानगरपालिकेमध्ये त्या प्रकारचं एक सुसंस्कृत भूमिका घेण्याची तयारी काही भिन्न राजकीय विचाराच्या सहकारी विचारांनी घेतली आणि ती जतन केली ती अशी ठेवली तर पुण्यामध्ये या प्रकारचं चित्र निर्माण झालं त्याच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बसायला काही उशीर वेळ लागणार नाही. आणि ते काम करण्याच्या संबंधीची कामगिरी गिरीश बापसांनी अखंडपणाने केली. आज ते नाही आहेत, ते गेले. आजारी असताना एकदा मी त्यांना विचारलं गेलो पण आत्मविश्वासाने सांगत होतो मी याचा मात करणार. आणि मी त्यांना सांगितलं की मात करू शकतो. त्यांना सांगितलं की तुम्हाला जो त्रास आहे तो मलाही आहे. मला सांगितलं होतं त्यावेळी डॉक्टरने 2004 साली की तुम्हाला साधारणतः 6 महिने आहेत काही गोष्टी करून ठेवायच्या असतील, निर्णय घ्यायचे असतील तर घेऊन टाका. तर मी सांगितलं डॉक्टरला तुम्ही म्हणताय की 6 महिने तुमचं वय काय, तरुण डॉक्टर होते त्यांनी सांगितलं वय काय ते. मी म्हणजे तुम्हाला पोचायला येईन, तुम्ही काही चिंता करू नका. आता 2004 नंतर आज आपण 23 मी आहे जागेवरून. पण या प्रकारचा विश्वास मी वाचताना मुद्दाम दिला होता की मी यातनं गेलो आहे भक्कमपर्यंत होऊन देऊ. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मी याच्याशी संघर्ष करणार भक्कमपर्यंत करणार. दुर्दैवाने त्या संघर्षामध्ये त्यांनी यश झालं नाही आणि त्यामुळं आज आपल्याला बालगंधरावरे त्यांच्यासाठी एका वेगळ्या कामाला जावं लागलं. त्याच्याही खरं असं तर त्यांनी दाखवलेलं कर्तृत्व, त्यांनी घेतलेली भूमिका, त्यांनी दाखवलेली पुणे आणि महाराष्ट्राच्या हिताच्या उद्देशी सातत्याचा दृष्टिकोन हा अखंड आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहील एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि त्यांच्याबद्दलच्या सर्वांना व्यक्त करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.